नवशोध लावला याने. आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे 2 दिवसापूर्वी, ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी मगाशी थोडा वेळ का होईना आपल्या समोर ज्यांनी मनोगत व्यक्त करून जे गेले ते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे बापू, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश अण्णा मस्के, आमचे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, व्यापारी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नागेश फाटेजी, आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा भारतीताई शेवाळे, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेवराव ताकवणे, युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष स्वराज तुपे, नीलमताई शहा, प्रमोद सिंग गोतारणे, सचिन काळभोर तालुका युवक अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष बापूसाहेब चौधरी, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, कुणाचं नाव राहिलं असेल तर मी बापू चौधरी, कुणाचं नाव राहिलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, पण सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मूळ भाषण डॉक्टर अमोल कोल्हेंचं झालेलं आहे, आता मी जास्त वेळ घेणार नाही. आमची शिवस्वराज्य यात्रा आपल्या महाराष्ट्रभर जाणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 5 वर्षापूर्वी अशीच शिवस्वराज्य यात्रा आम्ही काढली, त्यामुळं लोक म्हणायची 20-22 येतील यांचे आमदार, आमचे 54 आमदार आले. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हेजी प्रचार प्रमुख आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आम्ही आता शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सुरू केलेली आहे. अनेक मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यात आले, त्याची पुनरावृत्ती करण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, पण लोकसभेत तुम्ही निकाल असा दिलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला लक्षात आलंय की शरद पवार साहेबांच्या नावात काय जादू आहे. शरद पवार साहेब या महाराष्ट्रात लोकांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं विधानसभेत जास्तीत जास्त आमदार किती माणसं सोडून गेली तरी आणू शकतात, हे महाराष्ट्राने एकदा नाही अनेक वेळा पाहिलेलं आहे. आणि म्हणून यंदाची निवडणूक आमच्यातले बरेच पुढारी आमच्यातून गेल्यानंतर सगळे होते तर 4च खासदार आमच्याकडे होते, सगळे पुढारी होते त्यावेळी नेते होते तर 4च खासदार होते, त्यातले 2 इथं बसलेले आहेत, एक कोकणातले होते तिसरे आणि चौथे श्रीनिवास पाटील सातारा. आता सगळे झाडून गेले त्यामुळं खासगीत गेलेले म्हणायचे, यांचे काही एकाच दुसरा आला चुकून तर येईल, पण सगळे गेल्यानंतर 4-8 झाले कारण पक्ष स्वच्छ झाला अशी महाराष्ट्राची भावना आहे. पवार साहेबांना फसवलं ही एक भावना आहे. पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून यांनी जायला नको पाहिजे होतं अशी सर्वदूर भावना महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रातल्या 2 मराठी नेत्यांचे पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षानं केलं, एकनाथ शिंदेंना फोडलं, अजित पवारांना फोडलं, आणि म्हणून महाराष्ट्राला सध्याच्या सरकारचा प्रचंड राग आहे. आपण कोणालाही 10 जणांना विचारा, 10 जणातले 7 लोक तुम्हाला सांगतील की महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार घालवायची आमची इच्छा आहे. लोकसभेच्या आधी आम्हाला कोणी म्हणायचंच नाही की बाबा हे भाजपचाच पराभव होऊ शकतो, पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर
पाक कंपाऊंडच्या बाहेर उभं राहून आमची भाषणं जी ऐकायचे ते आत येऊन बसायला लागली. बिल्डिंग इत गॅलरी घरात बसून करण्यावर माईक स्पीकरवर ऐकायची भाषणं ती गॅलरीत येऊन खाली बघायला लागली. ही भाषण चालू आहे म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दखल घेतली आहे आणि लोकांना वाटतंय की हा पक्ष महाराष्ट्राच्या हिताचं काम करतोय आणि हा एक स्वच्छ सरळ मार्गी काम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. ही भावना आता महाराष्ट्रात पक्की झालेली आहे आणि म्हणून आमची लढाई कुणाबरोबर आहे मित्रांनो? आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या कूटनीतीचा राजकारणाचा वापर महाराष्ट्रात केला जातो, यंत्रणांचा वापर करून काही लोकांना बदनाम करून जेलमध्ये टाकण्याचं काम जे केलं जातं, त्या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्राची भूमिका आज निर्माण झालेली आहे. लोकसभेत धक्का दिला, महाराष्ट्राने धक्का दिला म्हणून वारू 400 पार जाणारा 240 वर्ष थांबला, याचं श्रेय मराठी जनतेला आहे. 48 पैकी 31 खासदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधी निवडून आणण्याचं काम तुम्ही सगळ्या बहाद्दर लोकांनी केलेलं आहे, त्यामुळे मराठी जनतेला नमस्कार करावा तेवढा थोडा आहे. कारण मराठी जनतेनंच दिल्लीमधून सुरू झालेला दिग्विजयाचा वारू थांबवला आणि मग त्या नितीश कुमारची आणि चंद्राबाबूचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करायची वेळ आली. पूर्वी गावोगावी तुमच्या तालुक्यात फिरले असतील, मी एक क्लिप तुमच्या तालुक्यातली बघितलेली, मोदी सरकार मोदी सरकार म्हणून गाडी यायची, सरकारच्या योजना सांगणारी गाडी यायची. तुमच्याच तालुक्यात बहुतेक का सोलापूर जिल्ह्यात कुठं पोरांनी गाडी बाहेर घातली, मोदी सरकार चालणार नाही म्हटले, भारत सरकार म्हणा म्हटले. भारत सरकारचे सरकारचा पैसा आहे तर सरकार भारत सरकार आहे, आमचे पैसे त्यात आहेत भारत सरकार म्हणा. पण लोकांनी मोदी सरकार म्हणून जो प्रचार झाला तो नाकारला. आज या दोघांच्या पाठिंब्याने मोदी सरकारच्या ऐवजी आता एनडीए सरकार म्हणायला लागली. एनडीए सरकार आज भारतात काम करतंय. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर या महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलंय की आपण यांचा पराभव करू शकतो. भारतीय जनता पक्षाचा पराभव आपण करू शकतो कारण हा पक्ष फार खोटं बोलणारा पक्ष आहे. आता मी एक क्लिप ऐकत होतो, इथले स्थानिक आमदार म्हणतात की 35 रुपयाच्या आत कुणी कांदाच विकला नाही. मला इथं कांदा 35 रुपयाच्या आत विकणारे कुणी आहेत का इथं? आ 10-15 तुम्ही 17 तुमचेच आमदार म्हणतात 35 रुपयाच्या खाली कुणी कांदा विकला नाही म्हणून. कांदा संपला, तुमचा कांदा संपल्यावर सरकार माफी मागायला लागले. 40% निर्यात कर लावून पाकिस्तान्यांचा कांदा जगभर विकायची व्यवस्था भारत सरकारने केली. पाकधारजीनं धोरण भारत सरकारने स्वीकारलं. पाकिस्तानचा कांदा कर नसल्यामुळं निर्यात कर नसल्यामुळं स्वस्त बाजारात गेला, त्यांचा माल सगळा खपला. आमच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कांदा उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या वाढलेल्या दराचा फायदा मिळाला नाही, तो फक्त नाकर्त्या भारतीय जनता पक्षाने निर्यात कर 40% लावला म्हणून. आणि प्रचंड दर जगात होते त्यावेळी आम्हाला निर्यात करायलाच बंदी केली. सगळा कांदा येणं बाबांना सांगितलं, आता कांदा सगळा संपला. कांदा संपल्यावर साहेब नाशिकला गेले आणि जनतेची तिथल्या माफी मागितली. साहेब म्हणजे आपले साहेब नाही, राज्य सरकारमधले एक उपमुख्यमंत्री नाशिकला गेले आणि जनतेची माफी मागितली कांद्याच्या उत्पादकांची. सगळा कांदा होता त्यावेळी तोंडातनं शब्द निघाला नाही.
महाराष्ट्रामध्ये कांदा शेतकऱ्यांच्याकडे होता त्यावेळी दिल्लीला हे का जात होते यांची खुर्ची टिकवण्यासाठी. दिल्लीच्या दारात जाऊन वाकून कुर्निसात करणाऱ्यांना कांद्यासाठी आवाज उठवता आला नाही दिल्लीत. आणि कांदा उत्पादकांची माफी मागायला कांदा संपल्यावर जायची गरज नव्हती. कांदा उत्पादकांच्या हातात ज्यावेळी कांदा होता त्यावेळी माफी मागून बघितली असती तर कांदा उत्पादकांनी त्याला योग्य उत्तर दिलं असतं. आता दुधाची परिस्थिती काय? 1 तारखेला मागच्या 1 जुलैला 5 रुपयाचं अनुदान जाहीर केलंय. आज 10 ऑगस्ट आहे, आलं का 5 रुपये? ते पाच रुपयाचा पत्ता नाही. आपल्या दुधाचे हाल 25 रुपयांनी 26 रुपयांनी 27 रुपये लिटरला तुम्ही दूध विकत होता त्यावेळी 7-8 महिने या सरकारनं काही केलं नाही. आमच्या पक्षाचे श्री लंके साहेब निलेश लंके अहमदनगरला बसून उपोषण करायला लागले. त्यांनी मागणी केली की आम्हाला आधारभूत किंमत जशी इतर पिकांना जाहीर करता तशी दुधाला आधारभूत किंमत तुम्ही द्या. त्यानंतर 5 रुपयाचा घोषणा करण्यात आली असा माझा अंदाज आहे. अजून आपल्या खिशात आलेले नाहीत. सोयाबीनची तीच अवस्था, कपाशीची तीच अवस्था, संत्र्याची तीच अवस्था, केळ्याची तीच अवस्था, ऊसाच्या संदर्भात देखील काही वेगळा न्याय नाही. आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी अवकाळी पावसाला तोंड देत आहेत. यांना चटकन पंचनामे करायची देखील बुद्धी होत नाही. यांच्या बाकीच्याच यात्रा चालू आहेत पण शेतकऱ्यांच्या अवकाळी शेतकऱ्याच्या माणसाला शेतकऱ्याला पैसे पाठवण्याचं काम ज्यांच्यावर आहे ते बाकीच्या कामात दंग आहेत. अवकाळी परिस्थितीत संकटात गेलेल्या शेतकऱ्याला अजून मदत मिळालेली नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं लोकसभेत निकाल घेतला त्याला अनेक कारण आहेत, त्यातलं एक कारण आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. कांदा उत्पादकांच्या विरोधातलं आहे, सोयाबीन कपास सगळी पिकं यांना पिकांचं देणं घेणं काय नाही. मला माहित नाही मगाशी एक कार्यक्रम झाला का इथं आम्ही यायच्या आधी, तुम्ही बघितलं का सगळ्यांनी का तुम्ही बाहेर होता त्यावेळी? परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली ही थोडक्यात सांगायचा त्यात प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की येणारी विधानसभा शेतकऱ्यांच्यासाठी फार महत्वाची आहे. आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं तर इथली विधानसभा आपण जिंकू शकतो. अशक्य जगात काहीही नाही. आणि ही यातली विधानसभा जिंकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या आप्पासाहेब पवारांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आता त्या युवकाने एक पदयात्रा काढली कुठे गेले ह्यांनी, हा तर ती आपल्या पक्षाच्या वतीनंच आहे यात्रा, बरोबर आहे ना? तुतारीचा प्रचार चालू आहे ना त्या यात्रेत, हे आमच्या समोर पण यात्रेत चालू आहे ना. मग यात्रेत जर तुतारीचा प्रचार असेल तर त्यांना ते मगाशी त्यांनी अनुभव सांगितले की मी गावोगावी गेल्यावर लोक काय म्हटली ती. त्यामुळे लोकांचा निकाल पक्का आहे. आज तुम्ही भगरे मामांच्याकडे बघा, भगरे मामांच्याकडे दिंडोरीला पवार साहेबांनी एका आदिवासी शिक्षक पेशातल्या तालुका अध्यक्षाला उभा केला. तालुका अध्यक्षाला लोकसभेला लोक म्हणायची कसं जमेलो, याच्याकडे पैसे नाही, त्याच्याकडे काय परिस्थिती नाही, तुम्हाला काय दुसरा कोणी माणूस भेटला नाही का, असं लोक म्हणायची. तर तिथली लोक म्हणायची ह्याची प्रतिमा चांगली आहे, हा सरळ मार्गी आहे, साहेब ह्यालाच तिकीट द्यायचं.
पवार साहेबांनी त्याला तिकीट दिलं आणि बघता बघता केंद्रीय मंत्र्याला पाडून भगरे सर निवडून आले आणि लोकसभेत गेले आणि लोकसभेत कांद्याचा प्रश्न मांडायला लागले. आमचे सगळे आठी खासदार, सुप्रियाताई असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, भगरे साहेब असतील, निलेश लंके असतील, हे सगळे देशातल्या संसदेमध्ये कांद्याचे प्रश्न मांडतात, दुधाचे प्रश्न मांडतात. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी महाराष्ट्रात एक सक्षम पार्टी आज राष्ट्रवादी काँग्रेस आहे. कोणत्याही मुद्द्यावर समोर ठामपणानं प्रश्न विचारणारी राष्ट्रवादी आज तुमच्या सगळ्या आशीर्वादाने दिल्लीत आपण पाठवलेली आहे. आता हेच काम आपल्याला म्हणजे आता झालं, दिल्ली झाली, सगळं झालं हे डोक्यातनं काढा, कारण 240 वरच थांबली आहे. एक शेवटचा धक्का द्या, महाराष्ट्रातनं भाजप घालवा, म्हणजे दिल्लीतनं महिन्या दोन महिन्यात. एकदा महाराष्ट्र आपण जिंकला ना की दिल्लीतलं मोदींचं सरकार देखील पडायला लय वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी ज्यांना आरक्षणाच्या बाबतीत वेगळी भूमिका आहे, ज्यांना या देशातल्या संविधानाच्या बाबतीत वेगळी भूमिका आहे, ज्यांनी या देशातल्या वेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना वेगळ्या पद्धतीनं वागणूक देण्याचं काम केलं, ज्यांच्या पक्षात, भारतीय जनता पक्षात आता राम राहिलेला नाही, त्यांच्या पक्षातला राम आता आपल्या पार्टीत आलेला आहे. कारण रामाची जिथं तीर्थस्थानं होती तिथं सगळीकडं रामाने ह्यांचा पराभव केला, त्यामुळं आता राम पण आपल्या बाजूलाच आलेला आहे. ज्या दिवशी भाजपने सांगितलं हम राम को लेके आए है, त्यावेळी माणसांनी लक्षात आलं की पुजाऱ्याचं जरा ज्यादाच वाढलंय, पुजारी बदलावा म्हणून. ते चांगलं उदाहरण देतात, आज त्यांनी उदाहरण दिलं नाही. देवालाच घेऊन आलाय म्हणून पुजारी सांगायला लागला, तर पुजारीच बदलूया ही भूमिका लोकांनी घेतली. तसा महाराष्ट्रातला पुजारी बदलण्याचं काम उद्याच्या विधानसभेत आपल्याला करायचंय आणि म्हणून प्रत्येक जागा आपल्याला महत्वाची आहे. तुम्ही प्रचंड झगमगाट, प्रचंड पैसे, सगळ्या इव्हेंट ह्याच्यावर जाऊ नका, लोकांच्यावर ह्याचा काही परिणाम होत नाही. लोक खाली बसून मापं काढत असतात, आयला लय झालेलं दिसतंय ह्यांच्याकडे, काय गोळा केलं असेल, काय झगमगाट आहे, अशी लोक बोलतात. कारण गरीब माणसाला आपल्या घरात काय आहे हे माहीत असतं, संध्याकाळी गेल्यावर काय आणि उद्या कुठं मजुरीला जायचं ह्याचा विचार करणारी सामान्य माणसं आहेत. माझ्या पोराच्या शिक्षणाला फी कुठून भरू हा प्रश्न असणारी कुटुंब आहे. माझ्या पोराला नोकरी मिळायची असेल तर उद्योग आले पाहिजेत, पण ह्यांच्यामुळं महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागले हा राग महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. महागाई शिगेला पोचली, त्याच्यावर यांनी जीएसटी लावला 5% अन्नधान्यावर आणि 28% यांचा कर आहे. पोराला मोटरसायकल घ्यायला गेलं तर 1 लाख रुपयाच्या मोटरसायकलीवर 28,000 रुपये ह्यांना भरावे लागतात, तेव्हा 1 लाख रुपयाची गाडी आपल्या घरी आणता येते. हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आले. तुमच्या माझ्या खिशातनं काढून कर 18% सरासरी जीएसटी घेतला ना आणि तुम्ही माझ्या भगिनींनो 50,000 रुपयात घराचा संसार चालवत असाल तर 18% तुमच्या खिशातले 9 ते 10,000 रुपये सरकारला जातात. आधी 40,000 रुपयाचाच माल घरात भरता येतो आणि 18% आपल्या जीएसटी सरासरी सांगतोय 28% कर आहे, 12% आहे, 5% आहे, पण सरासरीनं 18% वस्तूंवर जर टॅक्स धरला तर 50,000 रुपये वह्यांवर पण टॅक्स लावला यांनी. काय 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 शिल्लक नाही. आमचं सरकार होतं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता, व्हॅट होता, त्यावेळी चपला मोकळ्या होत्या, साड्यांवर कर नव्हता, शर्टावर कर नव्हता, टोपीवर कर नव्हता, पॅन्टवर कर नव्हता, अंडरवेअरवर कर नव्हता, पण आता ह्यांनी सगळ्यांवर कर लावलाय. चहा पावडरवर कर, तुम्ही म्हणाल त्याच्यावर कर आहे. कराशिवाय या देशात यांनी नवं काही कामच केलं नाही आणि गोळा झालेल्या पैसे कसे उधळायला लागलेत ही तुमची माझी समस्या आहे. आणि म्हणून आज मी भगिनींना विनंती करेन, सरकारने नव्या योजना आणलेल्या आहेत, ठीक आहे, काय असेल ते शेवटचे 2 महिने सीन चालू आहे,
पिक्चर आता 2 महिन्याचाच राहिलेला आहे. 2 महिन्याच्या पिक्चरमध्ये त्यांनी काय दिलेलं असेल ते घ्या. मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो, ते सांगतायत आमच्या चिन्हापुढं बटन दाबा नाहीतर योजना बंद होतील. याचा अर्थ काय, जर आम्ही गेलो, आम्ही सत्तेतून गेलो तर योजना बंद होईल. तुम्ही काही चिंता करू नका. या योजना यांनी न विचार करता पहाटे पहाटे जाहीर केल्या आहेत. याला हेड पण नाही, म्हणजे बजेटमधल्या पुस्तकात एक हेड असतं, त्या हेडवर ते पैसे दाखवायचे असतात, हेड पण उघडलेला नव्हता. असा विचार न करता जाहीर केलेली योजना आम्ही विचारपूर्वक राबवू आणि भगिनींना जे पैसे मिळत आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीनं देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू. सरकार उद्या आपलंच येणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. महाराष्ट्रभर लोकांचा जो उठाव आहे तो या सरकारच्या विरोधात आहे आणि त्यामुळं सामदामदंड भेद वापरण्याचं काम सध्याचं सरकार करतंय आणि त्यावेळी आपण विचारपूर्वक सामान्य कार्यकर्त्यांनी घराघरात जाण्याचं आणि प्रचाराचं काम सुरू केलं पाहिजे. उमेदवार डॉक्टर कोल्हे साहेबांनी जाहीर केलेला आहे, त्या उमेदवारासाठी घराघरात फिरा, प्रत्येक घरात जाऊन लोकांना कन्व्हिन्स करा आणि 2.5-3 महिन्यात निवडणुका ज्यावेळी होतील त्यावेळी पूर्ण ताकदीनं घराघरातला मतदार भाजपचं हे सरकार घालवण्यासाठी बाहेर पडला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कामाला लागा एवढीच विनंती करतो. आणि शिवस्वराज्याच्या आणखीन 2 सभा संध्याकाळपर्यंत आहेत, इंदापूर आणि बारामती, त्यामुळे जास्त वेळ न घालता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.